नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आपण या अंतर्गत हालचाली या भागाविषयी माहिती घेत असताना त्यामध्ये आपल्याला पृथ्वीवर भूपृष्ठामध्ये पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्या ज्या काही घटना घडतात त्या घटनांची माहिती घेत असताना, जसं भूकंपाची एक भाग आहे की मागे जो काही एक भूकंप झालेला होता तो नेपाळमध्ये भूकंप झाला होता आणि या नेपाळ भूकंपाने जवळजवळ 1500 लोकांचा म्हणजे 1500 जणांचा बळी गेलेला होता। म्हणजे खरं म्हणजे हे तुमच्यासमोर एक चित्र आहेच, ती बातमी आहेच, ती बातमी तुम्ही वाचू शकता। आता एवढा मोठा हा भूकंप झाला आणि त्यामध्ये 1500 जणांचा बळी गेला, ही जी घटना आहे ही घटना का घडली? कारण पृथ्वीच्या अंतर्गत भागात ज्या काही हालचाली घडल्या त्या अंतर्गत भागातल्या हालचालीमुळेच ही घटना घडलेली आहे। आणि मग एक आपण यामध्ये विचार जर केला तर तो खरा म्हणजे भूकंप होता आणि त्या भूकंपाची तीव्रता जवळजवळ 7.9 आणि 6.6 रिश्टर स्केल एवढी होती। या हा जो भूकंप झाला, या भूकंपाचं केंद्रस्थान होतं नेपाळ लामजुंग या ठिकाणी। हा भूकंप भूगर्भामध्ये जवळजवळ 11 किलोमीटर खोलीवर झालेला होता आणि या भूकंपाने फक्त नेपाळच नाही तर या नेपाळच्या शेजारी असलेली जी काही राष्ट्र होती, मग त्यामध्ये भारत होता, भारत आहे, पाकिस्तान आहे, तिबेट, म्यानमार, या सगळ्या राष्ट्रांनासुद्धा या भूकंपाचा फटका बसलेला होता। आणि मग असाच एक भूकंप महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाला होता की जो भूकंप लातूर या ठिकाणी झाला होता 1993 मध्ये। 1993 मध्ये 30 सप्टेंबर भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:55 लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असाच भूकंप झाला आणि त्या भूकंपाला लातूरचा भूकंप असं म्हटलं गेलेलं आहे। कारण हा जो भूकंप झाला, या भूकंपाने भूकंपाचं जे काही केंद्र होतं ते सोलापूरच्या ईशान्येला 70 किलोमीटर अंतरावर हे केंद्र होतं। आता हा भूकंप किती रिश्टर स्केलमध्ये होता तर 6.5 एवढा रिश्टर स्केलमध्ये हा सुद्धा एक भूकंप होऊन गेला आणि या भूकंपाने जवळजवळ 10,000 लोक मृत्युमुखी पडले होते आणि 16,000 लोक त्यामध्ये जखमी झाले होते। 53,000 घरांचं पूर्णपणे नुकसान झालं होतं, 53,000 घरं ही जमीनदोस्त झाली होती। हा भूकंप उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमरगा आणि लातूर जिल्ह्यामध्ये औसा या तालुक्यामध्ये झालेला होता आणि त्यामुळे या दोन तालुक्यांना सर्वात मोठा फटका या भूकंपाचा बसला होता। या दोन तालुक्यातली म्हणजे जवळजवळ 52 गावं या भूकंपाने उद्ध्वस्त झाली होती। आपल्यासमोर हे चित्र बघा, या 1993 लातूर भूकंपाचं चित्र हे आपल्यासमोर दाखवलं गेले। बघा काय परिस्थिती या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की किती घरांचं नुकसान झालेलं आहे, काय काय मानवहानी किती कशी झाली आहे हे या चित्रामध्ये दाखवलं गेलं आहे। मग आता असाच एक भाग तुम्हाला या बातमीच्या स्वरूपाने काही प्रश्न दिलेले असतात की जसं भूकंप कोणत्या ठिकाणी झाला आणि समोर एक बातमी दिली आहे बाजूचीच, तर भूकंप लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये झाला होता। भूकंपाचं केंद्रस्थान कोणत्या ठिकाणी होतं तर भूकंपाचं केंद्रस्थान सोलापूरच्या ईशान्येला 70 किलोमीटर अंतरावर होतं। लातूर भूकंपामध्ये अंदाजे किती लोक मृत्युमुखी पडले होते तर 10,000 लोकांचा बळी गेला होता आणि किती घरांचं नुकसान झालं होतं तर 53,000 घरांचं नुकसान झालं होतं। त्याचबरोबर किती गावं उद्ध्वस्त झाली होती या भूकंपाने, जवळजवळ 52 गावं ही उद्ध्वस्त झाली होती आणि किती वेळेत हा भूकंप झाला तर भारतीय प्रमाण वेळ म्हणजे 3:55 हा भूकंप झाला होता। तर अशा प्रकारे एखादी जर बातमी दिली असेल त्या बातमीच्या खाली आपल्याला काही प्रश्न दिले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं
की आपण सोडवू शकतो त्याचा हा एक नमुना होता। आता इथेच या भूकंपाची काही चित्र बघा। ही जी परिस्थिती दिसते ही परिस्थिती भूकंपाच्या पूर्वीची होती आणि ही भूकंपाच्या नंतरची परिस्थिती आपण पाहू शकतो। भूकंपाच्या पूर्वी या ठिकाणी कशी मंदिरं किती छान छान दिसतात, इमारती किती छान छान आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु जेव्हा भूकंप झाला तेव्हा सगळे मातीचे ढिगारेच दिसतात या ठिकाणी। अशी परिस्थिती या भूकंपामुळे होत असते। त्याचबरोबर इथे सुद्धा या भूकंपाची जी काही चित्र आहे, म्हणजे भूकंप हा कसा होतो त्याचं हे चित्र आहे। कारण भूकंप, ज्वालामुखी, महापूर, हिमवर्षाव ह्या ज्या घटना आहेत, या घटना पृथ्वीच्या अंतर्गत भागातली जी काही अस्थिरता आहे त्या अस्थिरतेमुळे या घटना घडत असतात। आता पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्येच खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा लाव्हा रस आहे आणि तो ज्या वेळेला बाहेर येतो तेव्हाची ही चित्र आपल्यासमोर दाखवली गेलेली आहेत। घरं अगदी कशी हलतात, विजेचे घाम कसे हलतात, हे या चित्रामध्ये दाखवलं गेलेलं आहे। त्याचबरोबर या भूकंपाने हिमवर्षाव कसा होतो, सुनामी कशी येते, ह्याची चित्र इथे दाखवली गेलेली आहेत। मग आणखीन या भूकंपाच्या संदर्भामध्ये आपण एक प्रयोग सुद्धा करू शकतो की हा भूकंप कशा पद्धतीने होत असतो त्याचा एक इथे एक प्रयोग दाखवला की एका टेबलावर आपण जर समजा 7-8 वह्या ठेवल्या आणि त्या वह्यांच्यावरती समजा अशा पद्धतीने इथे खडू ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यातून आपल्याला एक चौथ्या क्रमांकाची वही काढून घ्यायची आहे आणि ती वही आपण काढली तेव्हा काय घडतं की आपण प्रत्यक्षामध्ये या प्रयोगातून पाहू शकतो। बघा ही वही आपण काढलेली आहे आणि ती वही काढल्यामुळे काय घडलं, ते खडू जे आहेत ते खडू खाली पडलेत आणि त्यातल्या काही वह्या खाली बाजूला सरकलेल्या आहेत। म्हणजे अशा प्रकारचा प्रयोग जेव्हा आपण पाहतो तेव्हा अशाच घडामोडी पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये सुद्धा ज्या काही प्लेट्स आहेत, जे काही पृथ्वीच्या अंतर्गत भागातले काही जे काही थर आहेत त्यामध्ये घडत असतात आणि मग त्यातून भूकंपासारखी घटना या घडत असतात। आता भूकंप आणि ज्वालामुखीचं जर आपण स्पष्टीकरण जर केलं तर पृथ्वीच्या अंतर्गत अस्थिरतेमुळे भूहालचालीमुळे भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो। त्याचबरोबर भूपृष्ठांतर्गत हालचाली प्रामुख्याने प्रावरणाच्या वरच्या थरामध्ये होत असतात। म्हणजे पृष्ठभागाच्या वरचा जो काही थर आहे त्या ठिकाणी ह्या अंतर्गत म्हणजे प्रावरणावर ह्या हालचाली घडत असतात, त्याचे परिणाम होत असतात आणि त्या ठिकाणच्या म्हणजे वस्तू हलतात, घरं हलतात, हे सगळं त्या ठिकाणी हलतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीला भेगासुद्धा पडतात। असा भूकंप आणि ज्वालामुखीचा हा प्रकार आहे। त्याचबरोबर भूपृष्ठांतर्गत हालचाली ज्या आहेत त्यामध्ये वरचा जो काही प्रावरणाचा थर आहे त्या ठिकाणी होत असताना प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थ जो आहे त्या किरणोत्सारी पदार्थामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होत असते आणि या ऊर्जा लहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ज्या जात असतात, ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होत असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी हालचाली होत असतात। त्याचबरोबर अंतर्गत भूहालचालीचं वर्गीकरण गती, दिशा आणि भूरूपावर आधारित केलं जातं। तर अशा प्रकारे या ठिकाणी आणखी एक चित्र ज्वालामुखीचं आपल्यासमोर दाखवलेलं आहे। येथे सुद्धा तशाच प्रकारचं चित्र आहे। आता या अंतर्गत भूहालचालीचं वर्गीकरण जर आपण पाहिलं तर वर्गीकरणात क्रमांक आणि वर्गीकरणाचा आधार आणि हालचाली, आता गती यामध्ये काय काय आलं, मंद भू हालचाली म्हणजे सातत्याने होणाऱ्या, उदाहरणार्थ पर्वत आणि खंडाची निर्मिती होत असते। त्यानंतर ब भाग दिला आहे शीघ्र भू हालचाली, घटनेच्या स्वरूपात होणाऱ्या हालचाली आहेत भूकंप आणि ज्वालामुखी। त्यानंतर दिशा 2 नंबर दिला आहे की क्षितिज समांतर आणि भू हालचाली आहे, ब आहे ऊर्ध्वगामी, अधोगामी आणि भू हालचाली। त्यानंतर भूरूपे खंडजन्य म्हणजे भूखंड पठारे उच्चभूमी निर्माण करणारे आहेत आणि ब पर्वतजन्य वर्गीकरण प्रस्तरभंग क्रिया। अशा प्रकारे या अंतर्गत भू हालचालीचं वर्गीकरण हा एक तक्ता या ठिकाणी तुमच्यासमोर आहे। आता या मंद भू हालचाली ज्या आहेत, या मंद भू हालचालीचे पर्वत निर्मिती आणि खंड निर्मितीच्या स्वरूपामध्ये काही परिणाम दिसून येत असतात।
आता इथे परिणाम दाब आणि ताण लहरीच्या हालचालीची दिशा दाखवली गेली आणि इथे दाब जो आहे एकमेकाकडे येणाऱ्या लहरी आहेत बघा नंतर इथे ताण झालाय ताणामुळे काय होतं एकमेकाच्या विरुद्ध जाणाऱ्या लहरी आहेत म्हणजे इथे एकमेकाच्या समोरासमोर आल्या आणि ताणामुळे काय झालं एकमेकाच्या विरुद्ध गेलेल्या आहेत त्यानंतर कठीण खडकावर होणारा त्याचा परिणाम इथे काय झालं कठीण खडकावर काय परिणाम झाला प्रस्तरभंग म्हणजे इथे बघा इथे एक हे दाखवलेली आहे रेषा दाखव म्हणजे रेषा दाखवली आहे दोन नंतर ताणामुळे काय झालं प्रस्तरभंग ताणामुळे एक भाग खाली गेला आणि एक भाग वरती दाखवला गेला आहे त्याचबरोबर मृदू खडकावर काय परिणाम झाला मृदू खडकावर जो काही परिणाम झाला त्या ठिकाणी अशा मृदू खडकाला अशा वली ज्या काही वळ्या आहेत म्हणजे त्याला वलीकरण असं म्हटलंय त्या वळ्या पडल्या दिसतात आणि प्रस्तरभंग म्हणजे ताण काय झाला तर त्या ठिकाणी एक त्रिकोणी त्रिकोणासारखी एक खड्डा पडल्यासारखं इथे त्याची एक पातळी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे या मंद भू हालचालीसुद्धा या भूकंपामुळे म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये होत असतात इथे सुद्धा तशाच आपण अंतर्गत हालचाली या पाठामध्ये जी माहिती पाहत आहोत त्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखीची याबाबतची माहिती घेतली गेली पाहिजे खरं म्हणजे आपण यामध्ये जसं नेपाळमध्ये भूकंप झाला होता अशा प्रकारची एक बातमी पहिल्या पान आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे त्यानंतर लातूरमध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये सुद्धा भूकंप झाला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी झाली होती याबाबतची माहिती घेत असताना खरं म्हणजे ही हा जी हे जे भूकंप असतात या भूकंपाची तीव्रता किती असते त्यावर हे सर्व अवलंबून असतं नंतर त्या भूकंपाचं केंद्रस्थान जे आहे ते केंद्रस्थानसुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं आणि आता आपण भूकंप आणि ज्वालामुखी या दोघांमध्ये काय फरक आहे भूकंप आणि ज्वालामुखी हे दोन शब्द आपण ऐकतोय पण त्यातला फरक काय तर भूकंप जर आपण पाहिला तर भूकंपाची जी व्याख्या आहे त्यामध्ये जसं भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे भूकवचात प्रचंड ताण निर्माण होतो ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यावर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते काय सांगितलंय ते भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालीमुळे आता आपण ज्या पृथ्वीवर राहतो ते आपलं वरचं भूपृष्ठ आहे आणि या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे आपल्यावर जमिनीच्या खाली हालचाली होतात जसं भूकवचामध्ये आणि त्या भूकवचामध्ये प्रचंड अशा प्रकारचा ताण निर्माण होत असतो आता हा जो ताण आहे हा ताण विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी जी काही ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं उत्सर्जन होतं आणि ऊर्जेच्या उत्सर्जनामध्ये तयार झालेल्या ऊर्जा लहरीमुळे हे भूपृष्ठ हादरतो थरथर म्हणजे काप जसं म्हणतात ना तसं ते भूपृष्ठसुद्धा हादरतं आणि भूपृष्ठाला बसलेला हादरा म्हणजेच भूकंप मग भूपृष्ठाला जे हादरे बसतात त्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की मोठमोठ्या जमिनीला भेगा पडतात आणि त्याचबरोबर अनेक जंगल झाडं डोंगर दऱ्या त्यावेळेला खचतातसुद्धा असे अनेक प्रकार यामध्ये होत असतात म्हणजे एकंदरीत भूकंप म्हणजे काय तर भूपृष्ठाच्या अंतर्गत ज्या काही हालचाली होतात त्या हालचालीमुळे भूकवचात जो ताण निर्माण होतो आणि त्यातून जी ऊर्जा तयार होते त्या ऊर्जाच्या लहरीमुळे जे जेव्हा भूपृष्ठ हादरतं त्यालाच भूकंप असे म्हणतात मग आता ज्वालामुखी म्हणजे काय
तर ज्वालामुखी सुद्धा आपण पाहतो की बहुतेक ज्वालामुखी हे समुद्रामध्ये आपल्याला दिसून येत असतात. ज्वालामुखीची काही बेटं सुद्धा आहेत आणि जसं म्हणतात की जपानला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ज्वालामुखी आहेत. अशा अनेक ठिकाणी हे ज्वालामुखी सुद्धा असतात आहेत. त्याचबरोबर ज्वालामुखीची जर आपण व्याख्या पाहिली तर त्यामध्ये पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकला जाण्याची क्रिया म्हणजेच ज्वालामुखी होय. म्हणजे बघा, या पृथ्वीच्या अंतर्गत भागातून जसं म्हणजे द्रव घन आणि वायुरूप अशा प्रकारचे पदार्थ शेवटी भूपृष्ठावर फेकले जातात आणि ही क्रिया म्हणजे ज्वालामुखी, त्याला ज्वालामुखी होतात. आता भूकंपामुळे अशा प्रकारची क्रिया होत नाही, असे काही रस बाहेर येत नाही, पण इथे ज्वालामुखीमध्ये लाव्हा रस जो असतो तो बाहेर येत असतो आणि त्यातून मग मोठ अशी घन सारखे पदार्थ म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी जसं डोंगरसुद्धा तयार होतात, वेगवेगळ्या प्रकारचे काही म्हणजे असे काही या ज्वालामुखीमुळे ह्या सर्व क्रिया घडत असतात. म्हणजे एकंदरीत भूकंप हा वेगळा आहे आणि ज्वालामुखीसुद्धा एक वेगळा आहे असं आपण समजूया. आता भूकंप आणि ज्वालामुखीमुळे मोठ्या प्रमाणावर काय होतात, भूपृष्ठावर हालचाली घडत असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा होत असतं. आता ज्या भागामध्ये भूकंपाचं केंद्र असतं तो संपूर्ण परिसर हा हादरून जात असतो आणि त्यामुळे ही जी सजीव सृष्टी आहे या सजीव सृष्टीवर मोठी आपत्ती येत असते. कारण मग त्या आपत्ती म्हणजे मोठमोठी जी काही झाडं असतात ती झाडं उन्मळून पडत असतात, त्याचबरोबर जंगलं नष्ट होतात, आगी लागतात जंगलांमध्ये, प्राण्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होत असते. म्हणजे अशा प्रकारे या भूकंपाचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतात. आपण पाहिले की आणखीन जसं भूकंपामुळे जर जी घरं असतात त्या घरांची सुद्धा मोठ्या घरं इमारती यांची पडझड होत असते आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जी काही मानवी जीवितहानी सुद्धा होत असते. म्हणजे भूकंप परंतु ज्या भागामध्ये होतो त्या भागाचं केंद्र ज्या ठिकाणी असतं, भूकंपाचं केंद्र जिथे असतं तो संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हादरे बसत असतात. वास्तविक पाहता असे का घडते आणि अशा घटना पृथ्वीच्या अस्थिरतेमुळे अशा प्रकारच्या या घटना घडत असतात. इथे एक चित्र दाखवलेले भूकंपाचं आपल्या पाठ्यपुस्तकामध्येच आहे की अशा प्रकारे हा सुद्धा एक भूकंप झालेलं एक चित्र आपल्या पाठ्यपुस्तकात दाखवलं गेलेलं आहे. यासाठी आपण काही प्रयोगसुद्धा केलेले होते आणि वहीचा प्रयोगसुद्धा आपण यासाठी केलेला होता की जसं वही एकावर एक जसं वहीचा जो काही गठ्ठा असतो त्यातून एक वही आपण जर बाहेर काढली तर बाकीच्या वह्या जशा हलतात आणि तशा प्रकारे ही भूकंपाची जी स्थिती आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर यामध्ये आणखी एक चित्र आहे, हे सुद्धा त्याचंच एक चित्र आहे. या भूपृष्ठाचा तरंग आहे, संरचना आणि मृदा असं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. इथं खाली भूगर्भीय स्तर दाखवला गेलेला आहे. मग आता इथे आपण या अंतर्गत ज्या काही हालचाली आहे त्या अंतर्गत हालचालीवर काही प्रश्न हे देण्यात आहे. आता पृथ्वीवर कोणत्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येतात,
आता पृथ्वीवर जर आपण विचार केला तर नैसर्गिक आपत्ती म्हणजे भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती आहे. वादळ येतात, त्याचबरोबर सुनामी येत असते, अशा चक्रीवादळ असतात, अशा अनेक या काही नैसर्गिक आपत्ती आपल्या या पृथ्वीवर येत असतात. आता इथे दुसरा एक प्रश्न विचारला की मंद भू हालचाली म्हणजे काय. आता मंद भू हालचाली ज्या असतात, या मंद भू हालचालीमुळे खरं म्हणजे गती, दिशा आणि भूरूप अशा प्रकारचा एक भाग त्यामध्ये येतो. आणि मंद भू हालचाली ह्या कशा असतात, सातत्याने होणाऱ्या हालचाली असतात. मग सातत्याने होणाऱ्या हालचालीमध्ये मधून काय होतं, त्यातून पर्वतांची निर्मिती होते, खंडाची निर्मिती होत असते. आता हे गतीचा भाग झाला. आणि त्याच्यामध्येच आणखी काय दिले की शीघ्र मंद शीघ्र, शीघ्रमध्ये जसं मंद भू हालचालीमध्ये आहेत तशा शीघ्र भू हालचालीसुद्धा असतात. आता इथे सुद्धा घटना कशी आहे त्या घटनेच्या वर स्वरूपावर हे सगळं असतं. जसं भूकंप आणि ज्वालामुखी ह्या कशा घटना आहेत, ह्या शीघ्र स्वरूपाच्या घटना आहेत. स्पीड आहे त्याला, गती आहे. नंतर याच्यामध्ये या मंद भू हालचालीमध्ये खरं म्हणजे भूकवचावर हे सगळे त्याचे परिणाम होत असतात. आणि भूकवचावरच पर्वताची निर्मिती कुठे होत असते, भूकवचार होत असते. खंडांची निर्मिती कुठे होत असते, भूकवचार होते. आणि त्याच्यावर हे सर्व परिणाम होत असतात. तर इथे दाब असतो, दाब आणि ज्या काही लहरी असतात त्या लहरी एकमेकाकडे समोरासमोर येत असतात. त्या लहरीमुळे एकमेकावर असा प्रेशर येतो, दाब येतो. आणि नंतर पुन्हा त्यातून काय होतो, ताण निर्माण होतो. मग त्याच्या दूर दूर जेव्हा जातात तेव्हा त्यातून ताणसुद्धा होत असतो. तर इथे म्हणजे हे सगळं जे कठीण खडक असतात, या कठीण खडकावर त्याचा परिणाम हा होत असतो. तर अशा प्रकारे मंद भू हालचाली म्हणजे काय आणि शीघ्र भू हालचाली म्हणजे काय हा एक भाग इथे आहे. तिसरा प्रश्न आहे, तर भूपृष्ठांतर्गत हालचालीचे वर्गीकरण करा. आता वर्गीकरण करत असताना इथे तुम्हाला सांगायचं आहे की भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये ज्या काही मंद हालचाली होतात, जसं मग वर्गीकरणामध्ये मंद भू हालचाली आणि शीघ्र भू हालचाली ह्याचं वर्गीकरण तुम्हाला करता येईल. त्याचबरोबर भूरूपे, मंद भू हालचालीची भूरूपे आणि शीघ्र भू हालचालीची भूरूपे याबाबतचं वर्गीकरण करता येईल. तर अशा रीतीने तुम्हाला या ठिकाणी हे तीन प्रश्न विचारलेले आहेत. यात आपला एक अंतर्गत हालचालीचा भाग एक हा यामध्ये आपण घेतलेला आहे, कारण आपल्याला या भागावर जवळजवळ आणखीन काही अभ्यास करायचा आहेच. तर या जो काही पाठ आहे त्याच्या तुम्ही आकृत्या या पहा. आता इथे एक प्रश्न असा असतो की येतोय की किरणोत्सारी पदार्थ असतो, आता किरणोत्सारी भाग म्हटला गेलेला आहे. किरणोत्सारी पदार्थ आहे तो प्रावरणाच्या प्रावरणातला आहे. त्यामध्ये प्रचंड अशा प्रकारची ऊर्जा असते आणि ह्याच ऊर्जा जरी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. तर अशा रीतीने या अंतर्गत भू हालचालीचा एक भाग आपण पाहिलेला आहे. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत. धन्यवाद.